पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। दुपारी 3:30 वाजता ते चंद्रपुरात दाखल होतील। अनेक ठिकाणी भेट देऊन ते पाहणी करणार आहेत। पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आज आहेत। दुपारी 3:30 वाजता ते चंद्रपुरामध्ये दाखल होतील। आपल्यासोबत प्रतिनिधी अनवर शेख फोनलाइनवरून जोडले गेलेले आहेत। अनवर, आदित्य ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत, आदित्य ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येण्याचं कारण काय? नक्कीच, जे रामाडा तलाव आहे चंद्रपूरचा ऐतिहासिक, त्याचं जे पाणी दूषित झालेलं आहे, एकुर्णीने घेरलेलं आहे, त्याची वारंवार तक्रार पर्यावरण मंत्रीकडे करण्यात आली होती, म्हणून त्यांनी आज दौरा निश्चित केलेला आहे। आज संध्याकाळी ते 3:30 वाजता चंद्रपूरला येणार आहे। कलेक्टर आणि जे रामाला तलाव आहे आणि जे इराई नदी आहे याची ते स्वतः पाहणी करणार आहे। आणि संध्याकाळी त्यांचा इराई जे महाऔष्णिकी केंद्र आहे ते रेस्ट हाऊस तिथं मुक्काम असणार आहे। आणि उद्याही ते चंद्रपूरचे जे वेगवेगळे अन्य भाग आहेत तिथं पाहणी करणार आहे। अनवर, आदित्य ठाकरे यांचं सोमवारी चंद्रपूर जिल्ह्याचं दौऱ्याचं नियोजन काय असणार आहे? नक्कीच, दुपारी 3:30 वाजता ते चंद्रपूरमध्ये आगमन होणार आहे। मग 3:30-4 वाजता जे आहे रामाडा तलाव याची पाहणी करणार आहे। 4:30 वाजता बगड खिडकी चांदा किल्ला स्वच्छता मोहिमेची पाहणी करतील। संध्याकाळी 4:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे पर्यटन विकास बैठक होणार आहे। आणि त्याच्यानंतर 5:30 वाजता ते इराई नदीची पाहणी करणार आहे। यांच्यासोबत आदिवासी विकास मंत्री विजय वडेट्टीवार, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहे। आणि रात्री इराई रेस्ट हाऊस मध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे। धन्यवाद अनवर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।